लोकशक्ती न्यूज नात विश्वासाचं। देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही। देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत। यातच महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातून सर्वांना हादरून टाकणारी घटना समोर आली आहे। 6 वर्षीय चिमुकलीवर 56 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे। खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका नराधमानं घराचा दरवाजा बंद करून 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत घडलाय। या प्रकरणी संशयित आरोपी बळवंत निकम याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत राहणारी 6 वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे। सदर चिमुकली एकटी असल्याचे बघून त्यांच्या इथे भाडेकोर असलेल्या संशयित नराधम बळवंत निकम याने घरात बोलून खाऊ देतो असे म्हणून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला। सदर घडलेला प्रकार चिमुकलीने आपल्या आजीला सांगितल्यानंतर आजीने देवपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय एरोळे यांनी दिली। पोलीस स्टेशन देवपूरच्या हद्दीमध्ये कृषी कॉलनी एरियामध्ये राहणारी एक 6 वर्ष वयाची पीडिता आहे। तिच्यावर तिच्या घरामध्ये भाड्यानं राहणाऱ्या एका 56 वर्ष वयाच्या बळवंत पाटील नावाच्या व्यक्तीनं अतिप्रसंग केलेला आहे। सदरची घटना ही तिच्या आजीला दुपारच्या वेळी त्या मुलीनं पीडितेनं सांगितल्यानंतर समजल्यावर तिच्या आजीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडिता सध्या दवाखान्यामध्ये उपचार घेते। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्या घटना घडली त्या ठिकाणी शांतता आहे।